हेलो स्टूडेंट्स, आज आपण फूड फॉर ऑल हा चॅप्टर लेसन कंटिन्यू करणार आहोत. या आधीच्या क्लासेसपर्यंत आपण बघितलं आहे की शेती कशी असते आणि शेतीचे किती प्रकार आहेत, बरोबर. आणि त्यासोबतच आपण शेतीसुद्धा बघितली होती कापसाची, जिथे आपण ऑब्झर्वेशन केलं होतं की तुमच्याकडे जे शेती आहे ते कशी असते आणि त्याचं बरोबर म्हणजे प्लॅनिंगनुसार ते करत असते, ठीक आहे. हे आतापर्यंत आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर शेतीचं वर्क, ॲग्रिकल्चर वर्क, हे सुद्धा आपण बघितलं आहे. त्याच्यानंतर आधी कोणत्या पद्धतीने शेती व्हायच्या आणि आता कोणती म्हणजे पद्धत वेगवेगळी आहे, बरोबर. तर आज आपण या समोरचा पार्ट कंटिन्यू करणार आहोत, जो आहे आपला फूड फॉर ऑल. तर बघा, इम्प्रूव्ह मेथड्स ऑफ ॲग्रिकल्चर, इम्प्रूव्ह मेथड्स ऑफ ॲग्रिकल्चर. तर इम्प्रूव्ह मेथड्स ऑफ ॲग्रिकल्चरमध्ये इम्प्रूव्ह सीड, मॉडर्न मेथड ऑफ इरिगेशन, युजेस ऑफ फर्टिलायझर, प्रोटेक्शन ऑफ क्रॉप अँड स्टोरेज ऑफ ग्रेन्स, हे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत जे आज आपण स्टडी करणार आहोत, ठीक आहे. इम्प्रूव्ह सीड्स, मॉडर्न मेथड ऑफ इरिगेशन, युजेस ऑफ फर्टिलायझर, जे तुम्ही खत यूज करता, फर्टिलायझर यूज करता शेतामध्ये, ते कशा करायला कसं करायला पाहिजे आणि त्याचे काय युजेस आहे, प्रोटेक्शन ऑफ क्रॉप, क्रॉपचं प्रोटेक्शन कसं करणार आहोत, आणि स्टोरेज ऑफ ग्रेन्स, त्या ग्रेन्सला स्टोअर करण्यासाठी काय पाहिजे आणि कसं करायचं स्टोरेज, हे सुद्धा आपण आज शिकणार आहोत, ठीक आहे. तर इम्प्रूव्ह सीड, अर्लियर इट वॉज अ कस्टमरी टू प्रिझर्व द सीड ऑफ वन हार्वेस्ट फॉर सोविंग इन द नेक्स्ट सीझन. आपल्याला जेव्हा आपण शेतीचा सीझन सुरू करतो त्या सगळ्यात महत्त्वाचं काय असते, सीड असते. ते जर सीड आपण बरोबर टाकलं, त्याच्या सीडमध्ये जर प्रत्येक गोष्टी जर बरोबर असलं तरच आपलं क्रॉप व्यवस्थित होऊ शकते, बरोबर. दो सीड डीड नॉट हॅव अ हाय ईल्ड, नाउअडेज इम्प्रूव्ह सीड्स आर डेव्हलप थ्रू अ रिसर्च. आता काय, आता आधुनिक पद्धतीमुळे काय झालं, जे आधीचे रोग येत होते किंवा ज्या आधीच्या बियाणं आपण लावत होतो त्यानुसार आपल्याला इम्प्रूव्ह सीड आता आपल्याला मार्केटमध्ये दिसतात, ओके. दे आर अवेलेबल इन मार्केट फॉर एव्हरी क्रॉप सच एज जवार, राईस, ग्राउंडनट, व्हीट. आता ज्या दिसत आहे, म्हणजे आधी कसं होतं की कोणत्याही बीवर बियाणं घ्यायचं आणि टाकायचं असं होतं, पण आता इम्प्रूव्ह सीड आल्यामुळे काय झालं की मार्केटमध्ये जेही सीड्स अवेलेबल राहतात, जेही बियाणं अवेलेबल राहतात, त्यानुसार त्या बियाण्याच्यानुसार आपले पीक पण चांगले होतात. जसं की जवार, त्यानंतर तांदूळ, ग्राउंडनट आणि गहू यासारखे जे बियाणं आहे ते इम्प्रूव्ह सीडनी आता जे शेती आहे ते चांगल्या प्रकारे होत आहे. दिस कॅन रेजिस्ट पेस्ट अटॅक, काय करतात हे, अटॅक करण्यास, अटॅक जर झाला तर ते स्वतःला वाचवण्यासाठी सुद्धा कामी येतात. सम व्हेरायटी बिकम अ राईप फॉर हार्वेस्टिंग इन अ शॉर्टर पिरियड ऑफ टाईम, व्हाईल सम गिव अ हाय ईल्ड इवन विथ अ लो वॉटर सप्लाय. आता काही बियाणं वेगवेगळ्या प्रकारचं असते तुम्हाला माहीत आहे, म्हणजे कुठे मग जर आपल्या पाण्याचा जर सप्लाय आहे तो कमी सप्लायमध्ये पण जास्त पीक येऊ शकतात, असेही काही बियाणे आता मार्केटमध्ये अवेलेबल आहे, ओके. इरिगेशन सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे, इरिगेशन. क्रॉप्स ग्रो वेल इफ दे आर वॉटर्ड ॲट द राईट टाईम. पीक कधी चांगलं येऊ शकते तुम्ही सांगा, जेव्हा त्याला प्रॉपर असं अमाऊंट, प्रॉपर असं न्यूट्रियंट, प्रॉपर असं वॉटर जेव्हा मिळेल तेव्हाच ते शेत बरोबर आपल्याला पीक देऊ शकते. वॉटर फ्रॉम रिवर, लेक अँड वेल्स इज यूज फॉर इरिगेशन इन ॲडिशन टू रेन वॉटर. जे पावसाचं पाणी आहे, पावसाच्या पाण्यासोबतच आपल्याला काय, कुठून पाणी मिळतं, नदीतून, लेक आणि विहिरीतूनसुद्धा पाणी मिळतो, तलावातून आणि विहिरीतूनसुद्धा आपण पाणी घेत असतो शेतीसाठी. ग्रेटर क्वांटिटीज ऑफ वॉटर आर स्टोअर्ड बाय बिल्डिंग डॅम्स, बाउंड्स ऑन रिवर टू ॲबस्ट्रॉक्ट द फ्लो ऑफ वॉटर डाउनस्ट्रीम. तुम्हाला माहिती आहे जर मोठ्या मोठ्या सिटीजमध्ये खूप लवकर पूर येतात, बरोबर, त्या पूर वाचवण्यासाठी डॅम काही तयार केले जातात, जेणेकरून जे डॅमचं पाणी आहे ते हळूहळू करून आपल्याला नदीमध्ये सोडले जात. दिस इज ऑल्सो हेल्प्स टू रेज द लेवल ऑफ ग्राउंड वॉटर. हे कशासाठी मदत होते, ग्राउंड वॉटरमध्ये जी वॉटरची लेवल आहे ते वाढण्यासाठी सुद्धा मदत होते. ना द कॅनल, कॅनल माहिती आहे तुम्हाला, क्रॉप्स वेअर ट्रेडिशनली वॉटर थ्रू कॅनल, याला काय म्हणतो आपण, कॅनल म्हणतो. हाऊ एवर मच वॉटर फ्रॉम द कॅनल इज लॉस्ट ड्यू टू इव्हॅपोरेशन अँड सीपेज इन टू द ग्राउंड. वॉटर कशामुळे लॉस्ट होत, म्हणजे कॅनलचं जे
वॉटर आहे ते कशामुळे लॉस्ट होतं आहे, इव्हॅपोरेशन अँड सीपेज इनटू द ग्राउंड. म्हणजे त्याचं जर योग्य असं नियोजन नसलं तर वॉटर वेस्ट होऊ शकते आणि त्याच्यामुळे पाण्याची बचत ही करायलाच पाहिजे. ठीक आहे, त्यामुळेसुद्धा पाणी हे वाया जाते ना. तर तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे दोन प्रकारचे इरिगेशन आहे, एक ड्रीप इरिगेशन अँड स्प्रिंकल इरिगेशन, ज्याला आपण ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन असं सुद्धा म्हणतो. सो देअर आर टू टाईप ऑफ इरिगेशन, वन इज द ड्रीप इरिगेशन, सेकंड वन इज द स्प्रिंकल इरिगेशन. तर आता ड्रीप इरिगेशनमध्ये तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे, हा फर्स्ट आणि सेकंड. तर बघूया ड्रीप इरिगेशन. द ड्रॉप ड्रीप इरिगेशन मेथड मेक्स यूज ऑफ पाईप्स विथ अ होज. दीज इन्श्युअर दॅट रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ वॉटर ड्रीप ओनली नियर द प्लांट, दस फुल यूज इज मेड अप ऑफ द अवेलेबल वॉटर. प्लांटच्या साईडला एक काय केलं जाते, वॉटर पाईप टाकल्या जाते आणि त्या वॉटर पाईपनुसार जिथे होल राहते तिथून पाणी दिल्या जाते, बरोबर. त्याच्यानंतर स्प्रिंकल इरिगेशनमध्ये काय होते की जे शेती आहे, स्प्रिंकल इरिगेशन मेक्स यूज ऑफ स्प्रिंकल्स ऑफ डिफरंट साइजेस दॅट स्प्रे वॉटर डायरेक्टली ऑन प्लांट्स. ड्रीप इरिगेशनमध्ये छोटे छोटे पाईपला होल करून प्रत्येक प्लांट्सजवळ पाणी सोडलं जाते, पण स्प्रिंकल इरिगेशनमध्ये तसं होत नाही. फवाऱ्यासारखं जे तुम्हाला माहिती आहे तुमच्या शेतामध्ये असेलच, त्याचा वापर आपण स्प्रिंकल इरिगेशनमध्ये करत असतो. तर नेक्स्ट फर्टिलायझर. इफ द सेम क्रॉप्स आर ग्रोन रिपीटेडली इन अ फील्ड द फर्टिलिटी ऑफ द सॉइल डिक्रीजेस. जर आपण दरवर्षी एकच एक जर पीक आपण एका शेतामध्ये लावत आहोत तर त्याची जे फर्टिलिटी आहे ते कमी होत जाते, म्हणजे त्याचं जे उत्पन्न घेण्याचं प्रमाण आहे ते कमी होत जाते, बरोबर. देन वी हॅव टू ॲड अ फर्टिलायझर. मग त्यामध्ये काय ॲड करतात, फर्टिलायझर ॲड करतात टू द सॉइल टू रिस्टोअर इट्स रिप्रोडक्टिव्हिटी. जसं जर आपण आता हा व्हिडिओ बघत असाल, मोबाईलवर बघत असाल, बरोबर. समजा जर त्या मोबाईलची चार्जिंग जर खतम झाली तर आपण तो मोबाईल चार्ज करतो आणि परत नव्याने सुरुवात करतो, काही पण आपल्याला वर्क करायचं असेल ते किंवा व्हिडिओ लेक्चर बघायचे असेल तर, बरोबर. म्हणजे पुन्हा नव्याने जर सुरुवात करायची असेल तर एका नवीन सुरुवातीची गरज आहे. त्यासाठी आपण शेतीमध्ये काय यूज करतो, फर्टिलायझर यूज करतो. प्रत्येक गोष्टीसाठी हा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, म्हणजे जे प्रोडक्टिव्हिटी आहे नव्याने निर्माण करण्याची, ते महत्त्वाची असते. शेतात तर अगदीच महत्त्वाची आहे. फर्टिलायझर प्रोव्हाइड द रिक्वायर्ड न्यूट्रिटिव्ह सबस्टन्स टू द क्रॉप. फर्टिलायझर काय प्रोव्हाइड करतात, है ना, म्हणजे जे सॉइलला न्यूट्रिएंट पाहिजे, जसं आपल्या बॉडीला न्यूट्रिएंटची गरज आहे, कार्बोहायड्रेट, फॅट, मिनरल्स, प्रोटीन या सगळ्यांची आपल्या बॉडीला गरज आहे, तसेच न्यूट्रिएंटची गरज आपल्या सॉइलला सुद्धा आहे. देअर आर टू काइंड्स ऑफ फर्टिलायझर, नॅचरल अँड केमिकल. तर आता किती प्रकारचे फर्टिलायझर अवेलेबल आहे, दोन, एक नॅचरल आणि एक केमिकल. ठीक आहे, तर आपको क्या करना है, तुम्हाला काय करायचं आहे, दोन फर्टिलायझरचे नावं लिहायचे आहे जे तुम्हाला माहिती असेल किंवा मम्मी पप्पा शेतामध्ये यूज करत असेल, कोणते नॅचरल फर्टिलायझर आहे आणि कोणते केमिकल फर्टिलायझर आहे. तर मॅन्युअल, मॅन्युअल माहिती आहे, मॅन्युअल मीन्स घर. नॅचरल फर्टिलायझर आर कॉल्ड मॅन्युअल. जे नॅचरल मॅन्युअर आहे त्याला काय म्हणतो आपण, नैसर्गिक खत. दे आर ऑप्टेन फ्रॉम मटेरियल अवेलेबल इन नेचर लाईक ग्रीन वेस्ट अँड ॲनिमल डंग. तुम्हाला माहिती आहे गोवऱ्या, शेणाच्या ज्या गोवऱ्या तुमच्या घरी प्रत्येका घरी असेलच, आणि तिथून आपण काय करत असतो, खत तयार करत असतो, ज्याला आपण नॅचरल मॅन्युअर असंसुद्धा म्हणतो. ठीक आहे, तर ही मॅन्युअरची डेफिनेशन तुम्हाला अंडरलाईन करायची आहे, सोबतच आपल्या नोटबुकमध्ये लिहायचीसुद्धा आहे. तर चला नंतर केमिकल और आर्टिफिशियल फर्टिलायझर. आता नॅचरल मॅन्युअरमध्ये माहिती आहे आपण घरीच ज्या तुमच्या शेणाच्या गोवऱ्या आहेत त्यांनी फर्टिलायझर रेडी करत असतो. तर केमिकल फर्टिलायझरमध्ये काय असते, केमिकल और आर्टिफिशियल फर्टिलायझर आर अ मिक्सचर ऑफ डिफरंंट केमिकल सबस्टन्स इन अ स्पेसिफिक प्रोपोर्शन. त्याच्यामध्ये काही केमिकल्स ॲड असतात आणि वेगवेगळ्या प्रोपोर्शनमध्ये. केमिकल फर्टिलायझर केम टू बी यूज फॉर क्विकर. हे कुठे मिळते आपल्याला, मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तर तुम्हाला केमिकल फर्टिलायझर कोणकोणते आहे त्याचे तुम्हाला नावं लिहून काढायचे आहे तुमच्या बुक्समध्ये. ठीक आहे, आता नॅचरल. इन अ ट्रेडिशनल ॲग्रिकल्चर ऑर्गॅनिक मॅन्युअर सच ॲज कंपोस्ट वेअर यूज. तुम्हाला माहिती आहे खत आपण स्वतःच घरी तुमच्या तयार करत असतो आणि ते खत त्या शेतामध्ये टाकतात ना. द नेक्स्ट हार्मफुल इफेक्ट ऑफ द ओव्हर यूज ऑफ दिस फर्टिलायझर. कोणतीही, तुम्ही म्हण ऐकली आहे का, अति तिथे माती,
है ना, म्हणजे योग्य वेळेतच बरोबर ते करायला पाहिजे। जर आपण एखाद्या गोष्टीचं प्रमाण जर जास्त केलं तर त्याचं काय होते, खतम होऊन जाते, है ना। तर अति तिथे माती म्हणजे का बरं म्हटलं आहे की एखाद्या गोष्टीला जर आपण वेळेपेक्षा किंवा जास्तच जर आपण महत्त्व देत असेल, है ना, तर तिथे काय होतं, वेळेचा पण सदुपयोग होऊन जातो, म्हणजे कोणतीच गोष्ट चांगली होत नाही, बरोबर। तर म्हणूनच आता शेतामध्ये असो किंवा मग आपल्या बॉडीसाठी, एखाद्या वेळेस तुम्ही खूप जास्त जेवण करा तुम्हाला उलट्या होईल किंवा अपचन होईल ना, तसंच काय असते शेतीचं पण असते, त्याला योग्य प्रकारेच फर्टिलायझर दिला पाहिजे। जर सगळ्यात म्हणजे जास्त पण दिलं किंवा कमी पण दिलं तर ते आपलं पीक आपल्याला जास्ती किंवा कमी मिळत असते, बरोबर। द ओव्हर यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर लीड्स टू ॲक्युम्युलेशन ऑफ एक्सेसिव्ह केमिकल इन द सॉइल, है ना, काय होत असते, केमिकल्स त्या सॉइलमध्ये जात असते। द इज लोअर द फर्टिलिटी ऑफ द सॉइल अँड रिड्यूस इट्स रिप्रोडक्टिव्हिटी। जर आपण जास्त प्रमाणात फर्टिलायझर जर सुद्धा दिलं तर त्या सॉइलची प्रोडक्टिव्हिटी कमी होते। तर ओव्हर वॉटरिंग, तसं जसं ओव्हर यूज ऑफ फर्टिलायझर आहे तसंच सेम काय आहे, ओव्हर वॉटरिंग, जास्त प्रमाणात पण पाणी नको। काय होतं, इट मेक्स द लँड सलाइन अँड फॉलो, कशी बनते जमीन, सलाइन अँड फॉलो। दिस इज सीन स्पेशली इन द पार्ट वेअर वॉटर इज अवेलेबल इन प्लेंटी ॲज फॉर एक्झाम्पल नियर डॅम्स ऑर ऑन अ रिवर बँक, ठीक आहे। शेताच्या किंवा नदीच्या काठावर जा, तुम्हाला वेगळीच जमीन दिसेल, बरोबर, जिथे सगळ्यात जास्त पाणी राहतं, है ना। तर इफ अ लँड बिकम सलाइन अँड फॉलो इट हॅज टू बी टेस्टेड टू फाइंड आउट विच सबस्टन्स इट लॅक्स। तर तुम्हाला माहिती आहे सॉईलच्या काही टेस्ट पण केल्या जातात की आपल्याला कोणतं पीक चांगल्या प्रकारे मिळायला पाहिजे किंवा कोण तुमच्या सॉईलमध्ये काय क्षमता आहे ते तुम्हाला चेक करून दिल्या जातात, है ना, अशी सुद्धा व्यवस्था आपल्याकडे आहे। द फर्टिलिटी कॅन बी रिस्टोर्ड बाय ॲडिंग धीज सबस्टन्स, इट इज कॉस्टली अँड टाईम कन्झ्युमिंग प्रोसिजर। ही प्रोसिजर सगळी कशी आहे, वेळ सेव करणारी आहे आणि उत्पन्न अधिक देणारी आहे। देअरफोर इट इज बेटर टू अवॉइड एक्सेसिव्ह यूज ऑफ फर्टिलायझर अँड वॉटर। जर आपण जास्ती प्रमाणामध्ये पाणी दिलं तर तुम्हाला माहिती आहे शेतातलं जे पीक आहे ते खराब होत जातं, है ना। तसंच फर्टिलायझरसुद्धा आहे, म्हणून जे वॉटर आणि जे फर्टिलायझर शेतामध्ये देतात ते योग्य प्रमाणात देतात, एकदम जास्ती पण नाही देत आणि एकदम कमी पण नाही देत, म्हणजे जे पीक आहे ते योग्य प्रमाणात आपल्याला मिळायला पाहिजे। प्रोटेक्शन ऑफ क्रॉप, आता जसं आपण पावसापासून वाचण्यासाठी छत्री वापरतो, बरोबर, तसंच क्रॉप्सला सुद्धा प्रोटेक्शनची गरज असते, है ना। डिसीज अँड पेस्ट अटॅक कॅन डॅमेज क्रॉप इन टू द फील्ड इन द फील्ड्स। शेतामध्ये जे क्रॉप्स राहते तुम्हाला माहिती आहे दरवर्षी काही ना काही येत असते, जसं मागच्या वर्षी आपण बोंडअळीचा हा प्रकार बघितला होता, है ना, म्हणजे प्रत्येक शेतावर हा रोग येत असते। जसं आपण आता कोविड-19 पॅन्डेमिक म्हणून पॅन्डेमिकमुळे लॉकडाऊनमध्ये घरी आहो, बरोबर ना, तर आपल्यावर जसं महामारीची ही महामारी म्हणून जे घोषित केली आहे आपल्यावर जसं रोग आला तसंच काहीसं शेतामध्ये सुद्धा होत असते। प्रत्येक पिकावर हे वेगवेगळे डिसीजेस होत असते ना। तर प्रोटेक्शन ऑफ क्रॉप ॲज अ रेमेडी इन्सेक्टिसाईड अँड पेस्टिसाईड आर स्प्रेड ऑन क्रॉप्स। काय मारल्या जातात तिथे, इन्सेक्टिसाईड आणि पेस्टिसाईड्स नावाचे जे फवारणी आहे ते मारले जातात। ऑर अ सर्टन केमिकल्स आर रब ऑन दी सीड बिफोर सोविंग। कधी कधी ते जे सीड आहे म्हणजे जे पेरणी होण्याच्या आधीसुद्धा काही लोक ते यूज करतात। ओके, नाउ स्टोरेज ऑफ ग्रेन, जेवढं महत्त्व जेव्हा आपण पीक घेण्यापासून जे काळजी घेत राहतो, फर्टिलायझर प्रमाणात दिलं पाहिजे, वॉटर प्रमाणात दिलं पाहिजे, है ना, जेवढी काळजी आपण पीक बनवत असताना घेत असतो तेवढीच काळजी पीक आल्यानंतर घेणं खूप महत्त्वाचे आहे। कारण त्याला स्टोअर जर व्यवस्थितपणे नाही केलं तर आपल्याला जे वर्षभर अन्न आहे ते मिळणार नाही, बरोबर। स्टोरेज ऑफ ग्रेन, स्टोरिंग द हार्वेस्टेड क्रॉप सेफली इज द इम्पॉर्टंट ॲज इन्क्रीजिंग द प्रोडक्शन। प्रोडक्शनपेक्षा त्याचं स्टोरेज किती महत्त्वाचं आहे ना। द ग्रेन्स इज ड्राईड वेल इन द सन अँड फील इन अ सॅक। काय करतात, जे काही ग्रेन्स आहे ते वाळवतात आणि पोत्यामध्ये भरून ठेवतात, माहिती आहे तुम्हाला। द सॅक्स आर देन स्टोक इन टू द हाऊस, मग ते पोते कुठे आणतात, घरी आणून ठेवतात। आफ्टर सेलिंग स्टॉक इन वेअर हाऊस ऑर शॉप, मग जर आपण एखादी ते धान्य विकलं तर कुठे जातात, ते गोडाऊनमध्ये ठेवतात, हे माहिती असेल तुम्हाला। स्टोर ग्रेन कॅन गेट डॅमेज इन टू टू वे,
आता भरलेलं अन्नसुद्धा डॅमेज करतात, बरोबर? किती प्रकारे? दोन वे प्रकारे ते डॅमेज होऊ शकतं. माईस, रॅट अँड इन्सेक्ट कॅन स्पॉइल द ग्रेन्स टू अ ग्रेट एक्सटेंट. तुम्हाला माहिती आहे उंदीर आपलं जे अन्न आहे ते खात राहते, त्याच्यामुळे आपला जो स्टोरेज आहे ग्रेन्सचा तो आपला डिक्रीज होऊ शकतो. ऑल्सो इफ द ग्रेन इज स्टोर्ड इन अ क्लोज अँड डॅम स्पेस इट कॅचेस अ फंगस अँड बिकम अनफिट फॉर इटिंग. जर एखादी पीक जर एखादी खूप कॉम्पॅक्ट जागेमध्ये ठेवलं आणि तिथे जर फक्त पाण्याचा शिरवा गेला तर तिथेसुद्धा फंगस नावाचं जे आहे ते कीड येऊ शकते आणि जे अन्न आहे ते खराब होऊ शकते. ठीक आहे ना? टू प्रिव्हेंट सच डॅमेज बाय पेस्ट. आता याला प्रिव्हेंट करायसाठी काय आहे ना? केमिकल्स आर स्प्रेड ॲट द प्लेस ऑफ स्टोरेज ऑर ऑल अराउंड इट ना. जिथे आपण पीक ठेवतो तिथे आपण केमिकल यूज जर केलं तर ते रॅट आहे किंवा जे काही इन्सेक्ट आहेत ते तिथे पोहोचले नाही पाहिजे, आपण याची काळजी घेऊ शकतो. नीम लिव्ज आर मिक्स इन द ग्रेन. तुम्हाला माहिती आहे कडुनीम हा सगळ्यात महत्त्वाचा झाड आहे ना, तर ते जर तिथे ठेवलं तर आपलं जे धान्य आहे ते खराब नाही होणार. सम प्रोटेक्टिव्ह केमिकल्स दॅट कॅन बी मिक्स विथ द ग्रेन आर ऑल्सो अवेलेबल इन द मार्केट. देअर स्मेल रिपल इन्सेक्ट. काही गोळ्या येतात, काही स्प्रेज येतात मार्केटमध्ये अवेलेबल आहे जे धान्याला वाचवण्यासाठी आपल्याला कमी येऊ शकते. स्टोरेज प्लेसेस आर ऑलवेज केप ड्राय अँड एअरी टू प्रिव्हेंट फंगस फॉर्मेशन. आता जेव्हा कधी आपण स्टोरेज करून ठेवू फूड ते कसं करायला पाहिजे, जिथे एअर पास झाली पाहिजे, म्हणजे हवा जर बरोबर प्रमाणात तिथे लागली तर ते आपलं अन्न सुरक्षित राहू शकते, बरोबर? तर तुम्हाला हा एक क्वेश्चन तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचा आहे. व्हॉट इज द ॲडव्हान्टेज ऑफ स्टोरिंग ग्रेन इन वॉटर अँड डॉग बास्केट. ठीक आहे, ॲडव्हान्टेज कोणकोणते कोणकोणते आहेत स्टोरिंग ग्रेन्सचे, आता वॉटरमध्ये वॉटरचे आणि डॉग बास्केटमध्ये जर आपण अन्न स्टोअर केलं तर त्याचे ॲडव्हान्टेज काय आहे. ठीक आहे, हा क्वेश्चन तुम्हाला तुमच्या ओन लँग्वेजमध्ये लिहायचा आहे. तर बघा यामध्ये इम्प्रूव्ह सीड ऑफ ॲग्रिकल्चरमध्ये आपण भरपूरसे पॉईंट्स बघितले. तर यानंतर आपल्याला जे फूड स्टोरेज आहे आणि कन्झर्वेशन ऑफ एन्व्हायरमेंट आहे तर ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघूया. थँक्यू.